और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिलमध्ये येतीलच, तोफखाना तेव्हाच काढू बाहेर। आमच्या गजाननने आणि माझ्या सर्व इथल्या महाराष्ट्र सैनिकांनी इथे पश्चिम महाराष्ट्र महोत्सव भरवला आहे। खरं तर महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्राचा जे विविधता आहे अन्नामधली, खाण्यामधली, ती याच्या पुढच्या कधी ज्याला करशील त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्राचं कर, म्हणजे सगळ्यांना कळेल महाराष्ट्रामध्ये काय काय प्रकार आपल्या होतात। त्याच्यामध्ये एक पदार्थ असतो त्याला मांडे मांडे म्हणतात, माहिती आहे तुम्हाला? तिथे जरा जपून, कारण एकदा तिथे आपण माझ्या आपल्याकडे मुंबईला केला होता, तर एक जण तुझ्या मांड्या दे सांगत होता, ते पदार्थ बागायलाही विचित्र वाटतो तो। पण आज खरं तर इतकं उत्तम तुमच्या समोर सगळं जेवण मांडलेलं आहे आणि मी एक काही गोष्टी पथ्य नेहमी पाळत असतो, ऐकायच्या वेळेला ऐकावं, बोलायच्या वेळेला बोलावं, जेवायच्या वेळेला जेवावं। आणि इतका सुंदर कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा। इथे आमचे कुठे गेले ते विठ्ठल सगळं करणारे, इतका सुंदर कार्यक्रम तुमच्या समोर आज होत आहेत त्याचा आनंद घ्या। कुटुंबासकट इकडे तुम्ही सगळेजण आलेला आहात, एप्रिल महिन्यामध्ये आपण सर्वजण भेटूच, ज्यावेळेला इथे जाहीर सभा लागतील त्यावेळेला आपण तेव्हा भेटूच। परंतु आज मी इथे जो उभा आहे तो खरं तर गजानन आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी आज खास करून इकडे आलेलो आहे। त्या सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि आपल्यालाही शुभेच्छा, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।